उल्हासनगरमध्ये दुकान अधिक दुकानांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तोड कारवाई केली आहे. कॅम्प नंबर 5 स्वामी शांती प्रकाश आश्रम ते दुर्गादेवी पाडा रस्ता रुंदीकरण होऊन 40 फूट करण्यात आले. या रस्त्याच्या बाधित दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांची नावं मानधन यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. वृद्ध कलावंतांनी पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मंदिरात चोरी झाली आहे. शाह भागात कालभैरवनाथ मंदिरात दानपेटी चोरीला गेली. मध्यरात्री देवासमोर ठेवलेली दानपेटी 2 चोरट्यांनी चोरली आहे. ही चोरी सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. पोलीस शोध घेत आहेत. पुण्यातल्या पाषाण परिसरात 3 महिलांनी मिळून तब्बल 1 कोटी रुपयांचं 200 तोळे सोनं लंपास केलंय. भिकारी असल्याचा बनाव रचत महिलांनी हे दागिने चोरले. रोज या महिला बंगल्यात देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. भीक मागण्यासाठी जाऊन रेकी करून येत असत. पोलिसांनी या प्रकरणी 2 महिलांना ताब्यात घेतलंय. नाशिकच्या सटाण्याच्या बाजार समितीसमोरील SBI बँकेचं ATM अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरनं फोडलंय. ATM मधून तब्बल 13.5 लाखाची रोकड लंपास झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. साताऱ्यात विहिरीतले मोटर चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 43 मोटारी जप्त करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांपासून विहिरीतील मोटर चोरीला जात होत्या. अखेर या टोळीला पकडल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.